नमस्कार मित्रांनो मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत जे कृषी तंत्र पदविका आणि कृषी तंत्र निकेतन आहेत यांच्या प्रवेशाविषयी यांच्या ॲडमिशनविषयी काही जाहीर सूचना या पत्रकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी काढलेल्या आहे त्या सूचना काय आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे प्रवेश प्रक्रिया ॲडमिशन जाहीर सूचना निम्नस्तर कृषी शिक्षणाअंतर्गत दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार एकवीस आणि बावीस या शैक्षणिक वर्षात कृषी पदविका आणि निकेतन कृषी पदविका म्हणजे हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे पूर्ण मराठी माध्यममध्ये आणि कृषितंत्र पदविका हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे हा सेमी इंग्रजी अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये हा तीन वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर असणार आहेत अशा अभ्यासक्रमासाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया तेवीस ऑगस्ट ते, ते नऊ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयान्वे अहमदनगर धुळे जळगाव पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नाशिक या जिल्ह्यातील शासकीय कृषी तंत्र विद्यालयात राबवण्यात येणार आहेत म्हणजे जे, जे शासकीय कृषी तंत्र विद्यालय आहे प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर सदर्व अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावायचा आहे त्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 एम पी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाहून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिकेची प्रत काढून अर्ज रुपये दोनशे प्रवर्ग आणि रुपये चारशे खुला प्रवर्ग आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की शासकीय कृषी तंत्र विद्यालय ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन प्रवेश घ्यायचा आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे आता याच्यासाठी पात्र विद्यार्थी हे दहावी पास आहे अशा विद्यार्थी इथं प्रवेश घेऊ शकतो त्यांनी विद्यापीठाच्या म्हणजे विद्यापीठाचं हे संकेतस्थळ आहे एम पी के डॉट ए सी डॉट इन याच्यावरती जायचं आहे तिथे एक प्रवेश अर्ज तुम्हाला भेटणार आहे आणि माहिती पुस्तिका घेत भेटणार आहे त्या प्रवेश अर्जाची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि माहिती पुस्तिकेची प्रिंट काढायची आहे आणि तो अर्ज तुमच्या हाताने लिहून तुम्हाला तो पाठवायचा हो आहे आणि त्याचबरोबर त्याबरोबर दोनशे रुपयेचा डी काढून तुम्हाला पाठवायचा हो आहे तर इथे बघा नियंत्रक महात्मा फुले कृषीपती राहुरी यांच्या नावे धनाकर्ष डी डी स्वरूपात अथवा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा महात्मा फुले राहुरी यांचा खाते क्रमांक आय एफ सी कोड दिला यांच्या खात्यावर जमा करून त्यांची पावती अर्जासोबत जोडून परिपूर्ण माहिती भरून पुस्तिकेत नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रासह सर, त्या त्या जिल्ह्यातील घटक कृषी तंत्र विद्यालयामध्ये हे अर्ज जमा करायचे आहे हे अर्ज जमा केल्यानंतर तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे आता हे जे पत्र आहे ते प्रमोद लाहा कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ते पत्र काढलेलं आहे आता या ॲडमिशनविषयी त्यांची माहिती पुस्तिका आणि अर्ज हा कसा भरायचा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत